नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। आता मी 75 मंदिर तिरशालगडच्या जे पायथ्याशी थोडंसं दूर चौक खालापूर तालुक्यामध्ये उभा आहे। सर्वांना माहिती आहे 2 ते 3 दिवसांपूर्वी इरशालगड इथे लँडस्लाइड झालं, दरड कोसळली आणि एक इरशाल पाडा बोलतो आपण, इरशाल गडावरचा पाडा आहे तो संपूर्ण मातीखाली ढिगाऱ्याखाली दबला गेला आणि आतापर्यंत 22 मृत्यू त्याच्यामध्ये घडलेले आहे आजच्या तारखेपर्यंत। आणि सर्वात म्हणजे 22 जुलै आहे आज। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जी काही लोकं राहिलेली आहेत तर त्यांच्यापैकी काही तरुण मंडळी माझ्यासोबत आहेत त्या पाड्यावर राहायची, त्यांच्या काही लोकांनी त्यांचे नातेवाईक काही नाते सदस्य त्यांनी आपले गमवले आणि आता त्यांचं काही म्हणणं आहे या तरुणांचं, कारण की इथं नेते मंडळी येत आहेत आणि सर्व विविध आश्वासनं देऊन जात आहेत। सत्ताधारी पक्षाची आली, आज विरोधी पक्षाची येतात आहे, मात्र फक्त आश्वासन नको, तर आम्हाला काय ती कृती हवी आणि ती कायमस्वरूपी शाश्वत हवी असं काहीशी त्यांची मागणी आहे। तर त्यांच्या तोंडातून आपण ऐकूयात त्यांची एक्झॅक्टली मागणी काय आहे येणाऱ्या भविष्याला घेऊन। मित्रा, तुझं नाव सांग मला काय आहे आणि काय म्हणणं आहे या सर्व गोष्टी तुम्ही घडलेल्या, खूपच दुःखदायक घटना झाली, काही लोक आपले नातेवाईक गमावलेले आहेत। आता येणाऱ्या दिवसांमध्ये भविष्याकडे बघायचं झालं तर तुम्हाला प्रशासनाकडून शासनाकडून काय अपेक्षा आहे? तर शासनाकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे की कुठल्याही अधिकारी आला तरी आमचे जे पुढारी लोक आहेत त्यांना नाही विचारतात, त्याने आमच्या जे गावात आमची घटना झाली आणि जे लोक बसावले गेले त्यांच्या आमच्या समस्या काय आहे त्या त्यांनी येऊन आम्हाला विचारायला पाहिजे, हीच आमची इच्छा आहे। आणि ज्या बचावले लोक आहेत त्यांना त्या ज्या समस्या आहेत ज्या आम्ही व्यक्त करून त्या आम्हाला जास्त वेळ नाही घालवतात, लवकर लवकर आमच्या जे काय असेल ते लवकर लवकर करून द्या, ही आमची इच्छा आहे। मला सांग तुम्हाला म्हणजे काय समस्या, आत्ता समस्या तुमचा काय भेटतं, कारण की मी बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रामधून तुला तुम्हाला मदत येते इथे, तर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला म्हणजे आत्ताच्या समस्या काय आणि येणाऱ्या दिवसात तुम्हाला काय भविष्यामध्ये तुम्हाला काय मदत पाहिजे प्रशासनाकडून? आम्हाला भविष्यामध्ये मदत पाहिजे तर पहिले आमचं जे घर आहे घर ते आम्हाला लवकरात लवकर बांधून द्या, जे पक्क घर आम्हाला लवकरात लवकर बांधून द्या आणि जे आमचे काही मुलं आहेत आणि ज्यांचे काही नाही सांगायचे काही एकांचे 5 नातेवाईक 4 नातेवाईक गमावले आणि एक काही करतात, एक जण वास्तू बचावला आहे तर 2 बजे बचावले, तर यांच्यासाठी काय तरी शिक्षणाचं आणि त्यांच्या कामासाठी आणि नोकरीसाठी जे मुलं बचावले शिकले शिक्षण ज्यांचे चांगले शिक्षण झाले त्यांना काय तरी नोकरीची संधी द्यावी ही शासनाला मी विनंती करतो। दरड खाली कोसळल्यामुळे जे काही माते ढिगारा माते आहेत काही जणांचे मृत्यू झाले त्यांच्या वारसांना महाराष्ट्र शासनाने 5 लाख रुपयांची मदत जाहीर केलेली आहे, मग त्याच्याहून जास्त तुम्हाला मदत पाहिजे? मदत तर पाहिजे शासनाकडून, कारण जे काही कांचे काही एक मुलगा बचावला आहे त्यांना काय आधारच नाही, त्यामुळे त्यांना मदत थोडीफार जास्तच मदत पाहिजे होती। मला सांगा आता उद्धव ठाकरे येऊन गेले तर त्यांनी सांगितलं की वरती वीज पाणी त्याचप्रकारे तुम्हाला नोकरीचा पण प्रॉब्लेम आहे, तुम्हाला रोजगार नाही आहे, तर या सर्व गोष्टींकडे घेऊन तुम्ही शासनाला काय विनंती करणार? तर शासनाला विनंती करतो का आम्हाला नोकरी आणि घर आणि लाईट आणि पाणी सर्व आम्हाला मिळून द्यावं ही शासनाला विनंती करतो। तुम्हाला पाड्यावरच परत राहण्यासाठी जायचं का तुम्हाला पाड्याच्या पायथ्याशी इरशालगडच्या पायथ्याशी पण चालेल तुम्हाला राहायला बांधून दिलं घर? आम्हाला चांगली सपाट जागा जिथं आम्ही जी चांगली जागा पाहिजे म्हणजे आम्हाला डोंगरावरती राहायचं नाही, आता जी सेफ जागा पाहिजे आम्हाला राहण्यासाठी। अजून कोण काय बोलणार आहे का तुम्हाला या मत मांडा, तुमचं नाव सांगा पहिले आणि तुमचं काय आता तुम्हाला काय मदत पाहिजे या दिवसामध्ये शासनाकडून हे सांगा। माझं नाव गणपती चतुपारधी, आम्हाला एक शासनाला एकच काय करायची नम्र विनंती आहे, आम्हाला आता तात्पुरती स्वरूपाची जागा व्यवस्थित सेफ पाहिजे आणि आम्हाला जी कायमस्वरूपी घर बांधून देणार आहेत पक्की त्याच्या आता लगेच काम तर चालू करायला पाहिजे, कारण ती तळे इथं झालेले दुर्घटनेला 2 वर्ष कालावधी गेले अजूनही घर नाही, या वर्षी त्यांना घर ती देण्यात आलेली आहेत पक्की करून, तसं नको व्हायला म्हणून आम्हाला आत्ताच शासनाला विनंती आहे का त्यांनी आता पक्की घराला लगेच व्यवस्था करून काम चालू करायला पाहिजे, त्यामुळे 2-3 महिन्यात आमची घर पक्की तयार होतील अशी आमची शासनाला। मला सांगा या इरशालगडाच्या पाड्यावर कोणकोणत्या समाजाची लोक राहते, पारधी समाज होता, ठाकूर समाज होता, भोई समाज होता, अशी कोणत्या समाजाची लोक होती सर्व? तर एकच ठाकूर समाज होता, बाकी कुठलाही समाज नव्हता, ठाकूर आदिवासी लोक राहत होते या पाड्यावरती। एकूण किती लोक किती घर होती आणि किती लोकसंख्या होती? एकूण ईशाळ वाडीमध्ये 48 ते 50 घर होती आणि 223 मेंबर होते तिथे। आणि मला सांगा की त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा राहत होते तुम्हाला रोजगार काय होता इथं, म्हणजे तुमची कमाई काय होती? आम्हाला इथे रोजगार काय नव्हता, फक्त पर्यटन हे असे टुरिस्ट शनिवार रविवार बारीक पावसाळ्यात ते कंटिन्यू चालू राहायचे, त्याचे आमचे जेवण खावण नाश्ता लिंबू सरबत येते कॅम्पिंगचे टेंट वगैरे सगळे लावायचो आणि त्याच्यातून आम्ही पैसा कमवायचो।
दुसरा काही व्यवसाय नव्हता। धन्यवाद। तर अशा प्रकारे इथले जे तरुण वर्ग आहे जे इरशाल गडावरच्या इरशाल पाड्यावरच्या त्या दरड कोसळीमध्ये त्या दुर्घटनेमध्ये जे काही राहिलेले आहेत किंवा ते वाचलेले आहेत असं आपण बोलू शकतो, ज्यांना जीवनदान मिळाले एक प्रकारे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं पुनर्वसन हे शासनाने राज्य असताना किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर व्हावं। ज्याप्रमाणे याच्या अगोदर जे काही दरड माळीनगाव जसं झालं, असं महाडचे जे तळेगाव झालं, महाड झालं, ह्या सर्व ज्या का ज्या ठिकाणी लोकांना जे काही सोसावं लागलं, दीड ते दोन दोन तीन तीन वर्ष त्यांना घर मिळाले नाही, पुनर्वसन त्यांचं प्रॉपर झालं नाही, त्यांना रोजगार उपलब्ध झाला नाही, तर येणाऱ्या काळामध्ये या इरशाल गडाच्या पाड्यावर आदिवासी पाड्यावर जे काही लोक उद्ध्वस्त झाले, त्यांचं घरदार उद्ध्वस्त झाले, नोकरी गेली, त्यांची रोजंदार गेलाय, त्यांना शासनाने त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांना शाश्वत असं त्यांचं पुनर्वसन भविष्यकाळात करावं असं या तरुणांनी आपलं मत मांडलंय। धन्यवाद।